जय जगदंब, नमो आदेश शिव शरणात। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज या ठिकाणी श्रावण महिन्याच्या निमित्त यल्लम्मा मातेचं श्रावण पाणी म्हणजेच यल्लम्मा मातेची जळफेरी ही पूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पूजेची सर्व या ठिकाणी तयारीसुद्धा झालेली आहे। बाकीची पूजासुद्धा आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत। परंतु नेमकं हे श्रावण पाणी किंवा यल्लम्माची ही पूजा का काढल्या जाते असासुद्धा एक प्रश्न सर्वसामान्य भाविकांच्या मनामध्ये उपस्थित होतो, तर आपण थोडक्यामध्ये याचं स्पष्टीकरण घेऊया आणि या पूजेमध्ये नेमके कुठले कुठले प्रकारचे घटक आपण मांडले त्यामागचा भावार्थ काय हा सुद्धा समजावून घेऊया। असं म्हणतात की माहूरगडाला सती जाण्याच्या पूर्वी रेणुका माता ही सौंदती क्षेत्रामध्ये निवास करत होती। सौंदती क्षेत्रामध्ये कार्तवीर्य राजाने जमदग्नी ऋषींवरती हल्ला केला आणि जमदग्नी ऋषींना ज्या वेळेला ते घायाळ होऊन धारातीर्थी पडले त्यावेळेला असं म्हणण्यात येतं की रेणुका मातेने त्यांच्यासाठी कठोर अशी तपश्चर्या सुद्धा केली आणि याबरोबरच तिला देवांनी काही कठीण प्रकारचे त्या ठिकाणी वर पूर्ण करायला सांगितले होते की तू सत्वाचं अन्न तयार करून हे सत्वाचं अन्न त्या ठिकाणी देवी देवतांना सिद्ध करून दाखव, तरच तुझा पती त्या ठिकाणी जिवंत होईल। आणि यासाठी सती रेणुका मातेने सत्वाचं अन्न तयार केलं। हे सत्वाचं अन्न तयार करताना तिने स्वतःच्या या कोपराने त्या ठिकाणी धान्य ठेसलं, ते धान्य त्या ठिकाणी तिने स्वतःच्या छातीवरती घेऊन सूर्यनारायणाच्या उष्णतेमध्ये शिजवलं आणि अशा भरपूर कठीण प्रसंगातून अन्न तयार करून ती जात असताना कार्तवीर्य राजाने तिचं सत्व हरण करण्याचा प्रयत्न केला। भुकेल्या व्यक्तीचं रूप घेऊन कार्तवीर्य सती रेणुकेला आडवा आला आणि त्याने त्या ठिकाणचं अन्न उष्ट केलं, म्हणजेच तिला ते भिक्षा स्वरूपामध्ये मागून ते वाटवलं। आणि अशा पद्धतीनुसार रेणुका मातेने जी काही ही पूजा घातली होती, ज्या काही या घागरीमध्ये अन्न शिजवलं होतं, याचंच प्रतिकात्मक स्वरूप म्हणून आणि जमदग्नी आणि रेणुका मातेची पुन्हा झालेली भेट या कारणास्तव हे श्रावण पाणी काढण्यात येतं। या ठिकाणी आपण काही वस्तूंची मांडणी केलेली आहे, ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। इकडे कोपऱ्यामध्ये आम्ही यल्लम्मा रेणुका मातेचा हा झग आहे, या झगाला आम्ही छान प्रकारे सजवून घेतलेला आहे आणि या झगाच्या बाजूला आपण या ठिकाणी जे काही ह्या मटक्या बघत आहात या मटक्यांना पूर्ण हळदीने लिंपून त्यावरती कुंकाचे छापे काढलेले आहे, तर याचा आपण एकदा भावार्थ समजावून घेऊया। सर्वात प्रथम असणारा हा मडका या ठिकाणी महर्षी जमदग्नी यांचं प्रतीक आहे। त्याच्या बाजूला असणारा ह्या दोन कळशा रेणुका मातेचं प्रतीक आहे। त्याच्या बाजूला असणारी ह्या तिसऱ्या दोन कळशा ह्या मातंगी देवीचं प्रतीक आहे आणि समोर असणारा हा त्या ठिकाणचा वाडगा किंवा याला त्या ठिकाणी आपण पसरट भांडं म्हणूया किंवा वाडगा म्हणूया, प्रत्येक प्रांतानुसार शब्द त्याचा वेगळा असेल, हा परशुरामाचं प्रतीक आहे। आता तुम्ही संख्या बघा, यल्लम्माला सात झऱ्यांची यल्लम्मा म्हणजेच सात सप्त मातृकांची यल्लम्मा, सात आकड्याची यल्लम्मा असं म्हटलं जातं। आपण जर या ठिकाणी मडक्यांची संख्या पाहिली तर जमदग्नी ऋषींचे एकूण दोन मडकी, त्या ठिकाणी रेणुका मातेचे एकूण दोन, मातंगीचे एकूण दोन, असे एकूण सहा मडके आणि सातवं त्या ठिकाणी वाडगा हा परशुरामाचा, अशा सात आकडा ह्या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला दिसतो। याबरोबरच आपण या ठिकाणी एका सुपामध्ये अक्षदा घेऊन त्यावरती सुद्धा काही दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे, तर हे दिवे त्या ठिकाणी असणाऱ्या रेणुका मातेच्या इतर पुत्रांचं प्रतिनिधित्व करतात। जसं रेणुकेला त्या ठिकाणी पाच पुत्रांची आई म्हटलं जातं, वसु, विश्ववसु, बृहदभानू, बृहदकण्व आणि पाचवा भार्गवराम म्हणजेच परशुराम, अशा पद्धतीनुसार रेणुका मातेच्या संपूर्ण कुळपरिवाराचं प्रतिनिधित्व असणारी ही मडक्यांची उतरंड आहे। आता आपण या ठिकाणी यल्लम्मा मातेचं श्रावण पाणी काढणार आहोत, ती पूजा सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे मी दाखवतो। चला तर मग, म्हणी आल पाप पतीनं दिला श्राप, वाळूची घागर सर्पाची चुंभाळ फुटली,
माझी अल्लमा असल्या गेली
Thank you.
Hey!